बालमित्रांनो नमस्कार, कसे आहात? आपण मागील पाठामध्ये इतिहासाच्या साधनांची चर्चा केली. इतिहासाच्या साधने तीन: बौद्धिक साधने, मौखिक साधने आणि लिखित साधने. या तीन साधनांपैकी आज आपण बौद्धिक साधनं कोणकोणती आहेत, त्यांचं महत्व काय आहे याचं आपण बघणार आहोत. मित्रांनो, बौद्धिक साधने, या बौद्धिक साधनांमध्ये स्मारके, इमारती, लेणी, शिलालेख, नाणी, ताम्रपट, किल्ले इत्यादींचा समावेश होतो. या वस्तू आणि वास्तू यांचे अवशेष म्हणजे इतिहासाची बौद्धिक साधने होय. म्हणजे थोडक्यात काय, ज्या वस्तू आपल्याला दिसतात, ज्या वस्तूंना आपण स्पर्श करतो, त्या वस्तू म्हणजे बौद्धिक साधने. यामध्ये किल्ल्यांमध्ये किल्ल्यांचे प्रकार पडतात: गिरिदुर्ग, वनदुर्ग, जलदुर्ग आणि भुईकोट किल्ला. हे किल्ल्यांचे तीन प्रकार पडतात. किल्ल्यांमध्ये आपण बघतो आपल्या चौगावचा चौगावचा आपला किल्ला प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळातील रायगड, प्रतापगड, जेजुरी, शिवनेरी, जंजिरा इत्यादी किल्ले आपण बघतो. त्या किल्ल्यांवर सुद्धा आपल्याला इतिहासाची माहिती मिळते किंवा आपल्याला अभ्यास करता येतो. स्मारके, स्मारकांमध्ये समाधी, कबर किंवा विरगळ इत्यादींचा समावेश होतो. इमारतींमध्ये मंत्र्यांचे निवास, राजवाडा, राणीवसा, सामान्य जनतेची घरं ह्या गोष्टींचा समावेश इमारती या घटकात होतो. लेण्यांमध्ये अजिंठ्याची लेणी, त्यानंतर अजिंठ्याची लेणी, वेरूळची लेणी, घारापुरीची लेणी या गोष्टींचा समावेश होतो. शिलालेख, भिंतीवर किंवा दगडावर जे कोरलेलं लेखन असतं त्याला आपण शिलालेख असं म्हणतो. त्याचप्रमाणे नाणी, ज्याला आपण कॉईन म्हणतो, 1 रुपयाचे नाणे, 2 रुपयाचे नाणे, पूर्वीच्या काळामध्ये सुद्धा नाणी होती. त्या नाणी सुद्धा भौतिक साधनांमध्ये त्याचा समावेश होतो. त्याच्यावरून आपल्याला इतिहासाचा अभ्यास करता येतो. त्याचप्रमाणे ताम्रपट. तर मित्रांनो, ही सर्व भौतिक साधनं आहेत. ह्या वस्तू किंवा वास्तू यांचे अवशेष म्हणजे भौतिक साधने. किल्ल्यांवरनं काय माहिती मिळते, तर किल्ल्यांवरनं आपल्याला त्या राज्याची परिस्थिती समजते. इमारती किल्ले यावरून त्या काळातील स्थापत्यकलेची माहिती मिळते. त्या काळातील आर्थिक परिस्थिती समजते, कलेचा दर्जा समजतो आणि ह्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला या अवशेषांवरनं करता येतं. शिलालेखांमध्ये सम्राट अशोकांच्या काळातील शिलालेख, सातवाहन काळातील शिलालेख, यादवांच्या काळातील शिलालेख आज आपल्याला उपलब्ध आहेत. त्या शिलालेख हा अत्यंत विश्वसनीय पुरावा इतिहासामध्ये इतिहासाच्या अभ्यासासाठी मानला जातो आणि या शिलालेखावरनं त्या काळातील सामाजिक परिस्थिती, धार्मिक परिस्थिती या गोष्टींचा अभ्यास होतो. नाणींमध्ये आता पेशव्यांच्या काळामध्ये सुद्धा अरेबिक त्या नाण्यावर अरेबिक भाषेचा आपल्याला त्या ठिकाणी उल्लेख सापडतो. काही राजे देवतांची चित्रे त्या नाण्यांवर छापत होती. अशा प्रकारे नाण्यांवरनं आपल्याला त्या काळातील आर्थिक स्थिती समजते. नाण्यांवरनं राज्य व्यवहार आणि आर्थिक व्यवहार हा समजतो. तिथला व्यापार कसा होता, कोणाकोणाशी व्यापार होता, कोणकोणत्या देशांशी व्यापार होता हे त्या नाण्यांवरनं आपल्याला बोध होतो. शिवाजी महाराजांनी राज्याभिषेकाच्या वेळेस सुवर्ण मुद्रा चलनात आणल्या, होऊन त्यांच्या त्या काळात चलनात होतं. अशा प्रकारे नाण्यांवरनं आर्थिक परिस्थिती समजते, लोकांचं राहणीमान समजतं, लोकांची चालीरीती समजतात. अशा प्रकारची नाणी या घटकाचा सुद्धा आपल्याला इतिहासाचा अभ्यास करताना उपयोग होतो. ताम्रपट, त्या पूर्वीच्या काळामध्ये राज्यातील एखाद्या विशिष्ट व्यक्तीने जर काही विशिष्ट काम केलं असेल तर त्याचा सन्मान केला जायचा. त्या सन्मानासाठी ताम्रपट दिला जायचा. ताम्रपट म्हणजे तांब्याचा एक पत्र असायचा. त्या तांब्याच्या पत्रावर एक लेखन असायचं, त्याला ताम्रपट असे म्हणतात. या विविध वास्तू किंवा वस्तू आणि यांचे जे अवशेष आहेत यावरून आपल्याला इतिहासाचा बोध होतो. इतिहासाचा संबंध आपल्याला जोडता येतो. इतिहासाचा अभ्यास करणं सोयीचं होतं.